नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 साठी जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मध्ये जे मराठीचे 30 प्रश्न आहेत, या मराठीच्या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ही सिरीज जॉईन करायची आहे त्या सिरीजबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, ती तुम्ही ऐकू आणि पाहू शकता. तर अधिक वेळ न घेता आपण सराव प्रश्नपत्रिका 1 मधील मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण करूयात. प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे आपला, मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते? नटसम्राट, तृतीय रत्न, रुक्मिणी स्वयंवर, संगीत हजामत. तर आपल्या सर्वांना माहीत आहे मराठीतील पहिले सामाजिक नाटक हे तृतीय रत्न हे आहे, जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण इतर जर साहित्य संपदा पाहिली तर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, तृतीय रत्न, गुलामगिरी, अखंड, अस्पृश्यांची कैफियत, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, एवढी साहित्य संपदा महात्मा फुले यांची आहे. ही माहिती घेण्यामागचा उद्देश जर यावर आधारित परत प्रश्न आला तर आपला 1 मार्क निश्चित व्हावा. इतर पर्यायावर पण आपण थोडीशी चर्चा करूयात. नटसम्राट हे कुणी लिहिलं आहे तर युवा शिरवाडकरांनी. रुक्मिणी स्वयंवर कुणी लिहिलं आहे? संत एकनाथांनी. संगीत हजामत कुणी लिहिलं आहे? मंगेश रामकृष्ण तेलंग. तर संगीत हजामत हे पहिले विडंबन आहेत आणि पहिले जे नाटक आहे हे पहिले सामाजिक नाटक आहे ना, मग पहिलं नाटक कोणतं आहे? तर सीता स्वयंवर, जे कुणी लिहिलं होतं? विष्णुदास भावे यांनी लिहिलं होतं. पुढील प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला, खालीलपैकी कठोर व्यंजन नसलेला पर्याय शोधा असं म्हटलंय. तर बघा आता, क ठ प त च त ट प ट थ घ झ ढ भ आणि छ फ ख प. तर कठोर व्यंजन नसलेला, मग आपलं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3, घ झ ढ आणि भ हे कठोर नाहीत, बरोबर. मग आता का नाहीत तर त्याचं आपण डिटेल माहिती घेऊयात. इथे तुम्हाला एक इमेज दिली आहे जिचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून आपला जर यावर वर्णमालेवर आधारित प्रश्न आला तर 1 मार्क हा कन्फर्म होणार आहे. काय आहे आपली इमेज? तर मराठी वर्णमालेतील 50 वर्णांचा कठोर व मृदू वर्ण यावर आधारित विभागणी केली आहे, ज्यामध्ये कठोर वर्ण आहेत मराठी वर्णमालेत 13. कोणकोणते? क ख, च छ, ट ठ, त थ, प फ, श श स. मग राहिलेले कसे आहेत? तर मृदू वर्ण आहेत 37. त्याची विभागणी कशी आहे? तर त्यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी आणि व्यंजने आहेत 21. म्हणजे ते स्वर स्वरादी दिलेत, व्यंजनं आपण बघूयात. तर आता बघा, स्वर 14 आहेत, व्यंजने 2 आहेत आणि स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 21 आहेत. तर तुम्ही जर ही इमेज स्क्रीनशॉट घेऊन ठेवला किंवा एवढं जर एका नोटबुकवरती तुम्ही नोट डाऊन केलं तर हमखास आपला 1 मार्क यावेळेस कन्फर्म होणार आहे, कारण ही इमेज आपल्याला कधीही चालणारी आहे. पुढे बघूयात आपण. आता पुढील प्रश्न आहे आपला की महागणपती या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही, म्हणजे कोणता पर्याय तयार होत नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. महापती तयार होतो का? बरोबर, होतो ना, हा महा आणि हा पती. गणती होतो ना, हा गण हा ती. माती, माती नाही ना तयार होत, इथं म आहे, म म काय तयार होईल? मती तयार होईल बाबा, मती म्हणजे बुद्धी वगैरे. मा नाही होत ना, माती होत नाही, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. पणती तयार होतो का? होतो नाही. बघा, हे प, हे न आणि हे ती, पणती. आता तुम्हाला एक असा प्रश्न असेल, सर तुम्ही हा तर खूपच सोपा प्रश्न टाकला, परंतु आपण मागच्या पेपर क्रमांक 1 च्या 7 आणि पेपर क्रमांक 2 च्या 7 2013 ते 2021 कम्प्लीट 14 पेपरचं अगदी घटकवाईज गुण विभागणी, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले, कसे आले, त्याची काठिण्य पातळी किती होती, हे सर्व ॲनलाईज केलं आहे आपल्या चॅनलला, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला
पूर्णपैकी पूर्ण 14 पेपर 30 पैकी 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत. व त्यानंतर एक स्वतंत्र आपण 2 व्हिडिओ असे बनवलेत की पहिल्या पेपरचे 210 प्रश्न कसे आले, कुठं आले, कोणत्या टॉपिकला किती महत्त्व आहे, आणि पेपर 2चे 210 प्रश्न म्हणजे 7ही पेपरचं पेपर 1 व पेपर 2 ॲनालाईज टॉपिक वाईज गुणभार किती आहे असे व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. त्यानुसार आपण हा प्रश्न काढलेला आहे. पुढे बघूयात आपण. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? आता पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी कसं ठरवायचं? तर तो तिथे मग बघा, नदी, तो नदी, ती नदी, हे बघा ती नदी स्त्रीलिंगी, तो सरोवर, ती सरोवर, ते सरोवर, ते सरोवर नपुसकलिंगी, तो तळा, ती तळी, ते तळे नपुसकलिंगी, तो झरा, ती झरा, ते झरा, तो झरा बरोबर पुल्लिंगी शब्द झालेला आहे. पुढे आहे की खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. आता तुम्ही म्हणणार सर निश्चितपणे एकवचनी म्हणजे कसा? तर काही शब्द दिसताना एकवचनी दिसतात, पण ते तशी दिसतात तशीच अनेकवचनी पण असतात. ओके, यासाठी एक रूल आहे, तुम्हाला DTP करून दिला आहे का, कारण कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला तेवढं फास्ट लिहिता येणार नाही, हा लिहून घ्या, भविष्यात एक मार्क निश्चित आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते, आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. एकारांत, ऐकारांत, ओकारांत पुल्लिंगी नामे मराठीत नाहीत. झालं ना उत्तरच मिळालं? बघा, अकारांत, ईकारांत आणि अकारांत यांचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं. कटले ना सगळे पर्याय, एकच उत्तर राहिलं चित्ता. आकारांत त्याचं कसं होतं? एकारांत, चित्ता, चित्ते बरोबर. यांचं काय होतं? वाघ, वाघ, हत्ती, हत्ती, सिंह, सिंह. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊयात. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहे? बघा, स्वतः तर हे काय आहे? आत्मवाचक बरोबर, ज्याला आपण स्वतः वाचक असंही म्हणतो, ज्याला हिंदीमध्ये निजवाचक म्हणतात, इंग्लिशमध्ये इम्फॅटिक प्रोनाऊन आपण असं म्हणतो. मग आता आपण इतर पर्यायाबद्दल माहिती घेऊ. अनिश्चित, अनिश्चितलाच आपण काय म्हणतो? सामान्य. हे कोण आहेत, कोण आणि काय? जसं प्रश्न विचारण्यासाठी ही न येता कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून कोण कायला आपण काय म्हणतो? अनिश्चित. उदाहरण जर घ्यायचं, कोणी कोणास हसू नये, कोणी हसू नये माहीत नाही, कोणास हसू नये माहीत नाही, आलं लक्षात? पुढे संबंधी. मग संबंधी कोणते आहेत? जो जी जे. वाक्यात जे पुढे येणारा दर्शक सर्वनाम आहे का, ते असे ते संबंध दाखवतात. उदाहरण घेऊयात, जो तळे राखतो तो पाणी चाखतो. ओके, चला दर्शक बघूयात आपण. दर्शक काय आहे? हा ही है, तो तिथे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण वापर करतो. जसं हा फॅन आहे, हा पक्षी आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात. आपण सर्वांनी बालपणापासून ही कविता ऐकली होती, गीत ऐकलंय, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? ओके, तर ह्या आहेत विठ्ठल वाघ यांच्या, ऑप्शन नंबर 4. मग आता विठ्ठल वाघांचं आपण जर इतर समग्र साहित्य पाहिलं तर काळ्या मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी, गाव शिव, अंधार यात्रा, डेबू, साय, वै धरभी. इतर पर्याय बघूयात. इंद्रजित भालेराव, पीक पाणी, आम्ही, काबाडाचे धनी, दूर राहिला गाव, पेरा, कोळंबिनीची कामे, गाऊ जिजाऊस आम्ही, मुलुक माझा, लळा आणि नाद, भिंगुळवाना, गाई घरी घरा आल्या. प्रमु शिंदेचं बघूयात साहित्य. जुलूस, आई, अवशेष, आयुष्य वेचताना, कालमान, गणगौळण, गाथा, फकीरांचे अभंग, मी सामील समूहात, सूर्यमुद्रा, जुलूम, आदिम, वृंदगान. नामदेव डसाळांचं साहित्य बघूयात. गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे साथ, या सत्तेत जीव रमत नाही, तूही येता कंची. आता आपण काय करावं? व्हिडिओ पाहता पाहता जर आपण याचा स्क्रीनशॉट घेऊन जर एवढे ही नोंदणी केली तर साहित्यावर येणारा आपला एक मार्क हळूहळू कवर होत जाणार आहे. आपण एक एक मार्क जर कवर करत गेलो तर निश्चित आपल्याला फायदा होणार आहे. हा जो सराव पेपर आहेत असे
एकूण आपण 5 सराव पेपर घेणार आहोत, पेपर 1 चे आणि पेपर 2 चे सुद्धा 5 सराव पेपर असणार आहे, ज्याचा पॅटर्न कसा आहे, काय आहे, फीस किती आहे, हे व्हिडिओच्या शेवटी आपण स्वतंत्र चर्चा केलेली आहे. तसंच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे महा टेट एक्झाम, इथे सुद्धा टेस्ट सीरीजची सर्व माहिती आहे. त्याचबरोबर ओएसएस करिअर पॉईंटचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा सर्व टेस्ट संदर्भात माहिती आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण सविस्तर माहिती घेऊया. अनियमित कचरा गाडी, ज्याला आपण घंटा गाडी म्हणतो, नियमितपणे कॉलनीमध्ये यावी म्हणून महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आवेदनपत्र, मागणीपत्र, तक्रारपत्र, विनंतीपत्र. तर बघा, वाचलं कीच आपल्याला कळतं की काय असणार आहे हे तक्रारपत्र, बरोबर. मग तक्रारपत्र जर आपण उदाहरण घेतलं तर काय दिलं आहे की तक्रारपत्र हे कसं असतं, ज्याप्रमाणे आपण एक आपली जी गोष्ट अनियमित होती किंवा कॉलनीत कचरा गाडी यावी यासाठी आपण एक तक्रार केली आहे, मग त्याचा काय फायदा होईल, ती गाडी आपली कंटिन्यू होईल. इथे तुम्हाला परत एक उदाहरण दिलं आहे की आपल्या शाळेमधील रस्ता खराब झाला आहे समोरील, अशी तक्रार करणारे संबंधित अधिकाऱ्याला आपण पत्र लिहिलं. मग आता आवेदन अर्ज, ज्याला आपण अर्ज म्हणतो, किंवा आवेदनपत्र ज्याला आपण ॲप्लिकेशन फॉर पोस्ट म्हणू, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, विनंती अर्ज आणि मागणीपत्र, सगळे पर्यायसहित तुम्हाला इथं दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की काळा घोडा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. आता विशेषणाचा प्रकार आपण लगेच बघू. घोडा कसा आहे तर काळा, म्हणजे नामाचा एक गुण दाखवला आहे आपल्याला, बरोबर. मग जेव्हा नामाचा गुण दाखवला जातो तेव्हा आपण त्याला गुणवाचक विशेषण असं म्हणतो. पांढरा शुभ्र ससा, झरा झरा कसा असतो, निळा सावळा झरा, बरोबर. म्हणजे जेव्हा एखाद्या नामाचं तुम्हाला गुण दाखवला जातो तेव्हा तिथे गुणवाचक विशेषण असते. इतर पर्याय बघू. संख्यावाचक विशेषण, नामाची संख्या, जसं 10 विद्यार्थी, बरोबर आहे. याप्रमाणे अव्ययसाधित विशेषण, अव्ययाबद्दल, अव्ययापासून ते विशेषण म्हणतं, सात, जसं वरचा मजला, खालचा रस्ता, पुढची गल्ली. धातुसाधित विशेषण, धातूपासून म्हणतं, जसं की बोलकी बाहुली, वाहती नदी, पेटती ज्योत, बरोबर. चला पुढे घेऊयात. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पहिले प्रश्नच समजून घ्या, कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. सकर्मक म्हणजे काय? ज्या क्रियापदाला आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे काय, तुम्हाला वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता यायला हवं. मग आपण कसं ओळखतो, तर जेव्हा वाक्यातील क्रियापदातील मूळ जो धातू आहे त्या मूळ धातूला जेव्हा आपण नारा नारी नारे हे प्रत्यय लावून प्रश्न विचारतो तेव्हा वाक्यातील कर्ता मिळतो, आणि जेव्हा त्या मूळ धातूला आपण न्याची क्रिया कोणावर झाली असा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कर्म मिळतं. मग आपण एक एक पर्याय बघूयात. पहा, मयूर रस्त्यात पडला, क्रियापद कोणतं? पडला. मग आता आपण नारा नारी नारे प्रत्यय लावू, पडलामध्ये मूळ धातू पड, मग बघा पडणारा, पडणारी, पडणारे. आता मयूर पुल्लिंगी आहे ना, म्हणून मग काय, पडणारा कोण? तर मयूर, मयूर मिळाला कर्ता. पडण्याची क्रिया कोणावर झाली? तर मयूरवर झाली, तो स्वतःच पडला, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून पहिला पर्याय कटला. मग आता पहा, आई भाकरी करते, क्रियापद करते, मूळ धातू कर. करणारी, करणारे, करणारा, नारा नारी नारे, मग करणारी कोण? तर आई, आई झाली आहे कर्ता. करण्याची क्रिया कोणावर झाली? भाकरी, भाकरी झाली कर्म, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं की सकर्मक क्रियापद आहे पर्याय क्रमांक 2. मग पर्याय 1 काय होता? अकर्मक क्रियापद, बरोबर. आता बघा, रड, पड, सड असे काही धातू आहेत जे अकर्मक आहेत. तिसरा पर्याय बघू. पहिला झाला अकर्मक, दुसरा आपलं उत्तर सकर्मक, तिसरा काय आहे, मीना पुस्तक वाचत आहे. मग असणारी कोण? मीना, मीना झाली कर्ता. काय करते आहे, न्याची क्रिया कोणावर हो राहिली आहे? पुस्तकावर, पुस्तक झालं कर्म. मग आता हे वाचत काय आहे, तर वाचत झालं धातुसाधित आणि आहे झालं सहाय्यक क्रियापद. मग जेव्हा धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद दोघांमुळे एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. म्हणजे पर्याय 3 झाला संयुक्त क्रियापद. 4 पहा,
सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. शिकवले झालं क्रियापद. शिकवणारे कोण? सर. सर झाले कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर झाली? तर विद्यार्थी आणि सूर्यनमस्कार दोघांवर क्रिया झाली, म्हणजे हे द्विकर्मक क्रियापद आहे. याचप्रमाणे आपण मागच्या 14 प्रश्नपत्रिका, पेपर 1-7 आणि पेपर 2-7 या 14 पैकी 14 प्रश्नपत्रिकांचं 4 पर्यायाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे, एकनाथ नियमित अभ्यास करीत असे, काळ ओळखा. आता बघा, करीत असे म्हणलं की आपल्याला लगेच कळतं हा भूतकाळ आहे, आणि भूतकाळातला उपप्रकार आहे रीती भूतकाळ. आता फक्त पर्याय कुठे शोधा हे बघा. पर्याय 3, रीती भूतकाळ. इतर जर आपल्याला वाक्य रूपांतरित करा असा जर प्रश्न आला असता तर कसं झालं असतं आपण ते बघू. रीती वर्तमान काळ कसा होईल? एकनाथ नियमित अभ्यास करीत असतो. अपूर्ण वर्तमान काळ कसा होईल? एकनाथ नियमित अभ्यास करत आहे. आणि साधा वर्तमान काळ कसा होईल? एकनाथ नियमित अभ्यास करतो. ओके, चला पुढे घेऊ. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? बघा, अरेच्या अबब केवळ प्रयोगी, अतएव म्हणून उभयान्वयी, सदा जिकडे बरोबर, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तर सदा सर्वदा म्हणजे नियमित. हे काय झालं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आपलं उत्तर आहे पर्याय 3, जिकडे. जिकडे काय आहे? स्थलवाचक. जिकडे तिकडे चो हिकडे, बरोबर. चला आणि पुढचा पर्याय काय? विना वाचून. हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आपला आहे की मुलांनो चांगला अभ्यास करा, वाक्याचा प्रकार ओळखा. तर ही आहे आज्ञार्थ. आता वाक्याचा प्रकार कशा? तर यामध्ये क्रियापदाचे 4 प्रमुख अर्थ आहेत. कोणकोणते? स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थ आणि संकेतार्थी. ही एक इमेज तुम्हाला कन्फर्म 1 देणार आहे. हिचा स्क्रीनशॉट घ्या, किंवा मी तर म्हणेन तुम्ही आवर्जून वेळ काढून इमेजवरती जेवढी माहिती दिली ती एका नोटबुकवर लिहून घ्या, जेणेकरून तुमचे 4 क्रियापदाचे अर्थ परफेक्ट होईल. बघा, तुम्हाला इथं पर्याय म्हणजे उदाहरणं दिले, व्याख्या दिली, 2-3 उदाहरणंसुद्धा समजून सांगितलेले आहेत. आपण फक्त जो उत्तर आहे आज्ञार्थ याबद्दल डिटेल घेऊ, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आज्ञार्थी काय म्हणतंय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरण पण दिले, देवा मला सद्बुद्धी दे, तुम्ही आज नाटकाला जाऊ नका. आणि आपलं आलेलं उदाहरण, मुलांनो चांगला अभ्यास करा. जेव्हा आपण क्रियापदाचा अर्थ यावर स्वतंत्र एक व्हिडिओ बनवू, जे टॉपिक वाईज असेल, त्यामध्ये तुम्हाला यामध्ये आणखीन उपप्रकार शिकवल्या जाईल की आज्ञार्थीमध्ये आज्ञेचं उदाहरण कोणतं, आशीर्वादचं कोणतं, प्रार्थनेचं कोणतं, विनंतीचं कोणतं, उपदेशाचं कोणतं, सूचनाचं कोणतं, जेणेकरून राहिला सुला एक म्हणजे जे काय कन्सेप्ट असेल ही सर्वच्या सर्व तुमची क्लिअर होईल. पुढे बघूयात आपण. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापराल? विरामचिन्हावर आधारित प्रश्न आहे बघा. संबोधन, आता समजा जर आपण संबोधनाचं नेमकं काय समजून घेतलं तर संबोधनाचा अर्थ होतो की हाक मारणे, बरोबर आहे. मग आपण आता उदाहरण जर घेतलं तर कसं बघा, राजू इकडं ये. मग आपण राजू हा शब्द आपण जर थोडं थांबतो, मुलांनो थोडं थांबलो, बरोबर आहे, इकडे या, म्हणजे यामध्ये काय झालं, थोडंसं आपण तिथे थांबतो म्हणून त्याला म्हणायचं स्वल्पविराम, जो संबोधन दर्शन वापरला जातो. इतर जे पर्याय, आपलं उत्तर झालं पर्याय 1, इतर पर्याय अर्धविराम, अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम आणि संयोग चिन्ह, प्रत्येकाचा उपयोग तुम्हाला इथं करून दिलेला आहे आणि त्याची बेसिक माहिती पण दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता, असा प्रश्न आहे आपल्याला की खालीलपैकी अशुद्ध पर्याय कोणता किंवा शब्द कोणता. मथितार्थ, इशारा, सुश्रुषा, अनुसया. पहिल्या पहिल्यात असं वाटायलं की 4 पर्याय अशुद्धच आहे, कारण आपण कधी कधी म्हणताना काय म्हणतो, मथितार्थ म्हणताना आपण त वापरतो, पण ओरिजिनली शुद्ध शब्द आहे मथितार्थ, हा शुद्ध आहे.
इशारा हाच शुद्ध आहे. आपण वाटतं की शा पाहिजे, इशारा नाही नाही बरोबर. सुश्रुषा हेच बरोबर आहे, सुश्रुषा असं नाही तर सुश्रुषा. म्हणजेच पर्याय एक, पर्याय दोन आणि पर्याय तीन हे तीनही शुद्ध आहेत. मग आपलं उत्तर काय झालं? आपलं उत्तर झालं पर्याय चार, अनुसया अशुद्ध आहे. मग अनुसया अशुद्ध आहे तर शुद्ध काय? तर शुद्ध आहे अ न सुदीर्घ सुया. उकार न ला नाहीच, तो स ला आहे आणि तोही दीर्घांत आहे, म्हणजेच मोठा उकार आहे. उत्तर आहे अनसुया. आता अधिक माहितीसाठी आणि थोडंसं डीपमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मोरा वाळंबे सरांचं जे मराठी व्याकरणाचं बुक आहे सुगम मराठी व्याकरण, त्याचा आधार घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आणखी डीपमध्ये माहिती घेता येईल. गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? आता गोविंदाग्रज म्हणलं की आपल्या समोर कोण येतं डोळ्यासमोर? राग गडकरी. इतर पर्याय पाहू, प्र के आत्रे केशव कुमार, कृके दामले केशवसुत, विवा शिरवाडकर कुसुमाग्रज. पुढे बघायचं आपल्याला, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रमोद, संतोष, वल्लभ आणि उद्धव. लगेच आपल्याला कळलं वाचल्या बसल्या की वल्लभ हा गटात बसत नाही, कारण उद्धव, संतोष, प्रमोद म्हणजे समाधान. ज्याला आणखी काही शब्द आहेत, मोद, तोष, प्रमोद, हर्ष, आनंद, संतोष, आनंदन, उल्हास, उद्धव, विस्मय आणि सुख. मग आता वल्लभ म्हणजे काय? तर वल्लभ म्हणजे पती. पती, नवरा, भ्रतार, धव, कांत, दादला, नाथ, अंबुला, कवेश, भरता, स्वामी, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पूर्ण घेण्यामागचा उद्देश आपल्याला परीक्षेत जर प्रश्न आला तर एक मार्क आपला कव्हर व्हावा. पुढे आहे, श्री गणेशा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. ओनामा इतिश्री सुरुवात. बघा, श्री गणेशा म्हणजे सुरुवात, बरोबर आहे. मग आता तुम्हाला असं प्रश्न पडेल, सर सुरुवात तर आहे ना, पण आपल्याला विरुद्धार्थी विचारला आहे ना, म्हणजे श्री गणेशाचा ओनामा आणि सुरुवात हे दोन्ही समानार्थी आहे. मग आपलं उत्तर काय झालं? तर इतिश्री. मग इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे, पूर्ण होणे. श्री गणेशा म्हणजे आरंभ, प्रारंभ, सुरुवात. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. देवळाच्या कळसाखाली असलेल्या डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा या शब्द समूहासाठी काय शब्द आहे? तर त्याला आपण म्हणतो घुमट. ओके, मग गाभारा म्हणजे काय? तर जेथे मूर्ती असते तो देवळाचा भाग. चबुतारा, चौकोनी ओटा आणि आसन म्हणजे बैठक, आपण जेवताना वगैरे जे आसन वापरतो ते. चला पुढे बघूयात. खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय निवडायचा आहे. कानाने हलका असणे, पटकन विश्वास ठेवणे, बरोबर आहे ना. आपल्याला बरोबर नसलेला विचारला आहे. कानमंत्र देणे, गुप्त सूचना देणे, बरोबर. कानावर पडणे, सहजरित्या माहिती होणे, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक एक, दोन, तीन तिन्ही बरोबर आहेत. मग आपलं उत्तर झालं पर्याय चार, हे चूक आहे. कसं? कानाला चावा घेणे, तर हे काय आहे? लक्षपूर्वक ऐकणे, हे चूक झालं ना. का? ते बघा, कानाला चावा घेणे म्हणजे नको त्या गोष्टी सांगून दुसऱ्याचे मन कलुषित करणे होय. मग लक्षपूर्वक ऐकण्याला काय शब्द आहे? तर कान टवकारून ऐकणे. आपण वाक्प्रचारावरती आपल्या चॅनलला स्वतंत्र 18 ते 20 व्हिडिओ बनवलेले आहेत. समानार्थी शब्दावरती 10 ते 12 व्हिडिओ स्वतंत्र आहेत. विरुद्धार्थी शब्दावरती 10 ते 12 व्हिडिओ आहेत. शब्दसमूहाबद्दल शब्दावरती 19 व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्यांना थोडंसं डीपमध्ये अभ्यास करायचा आहे त्यांनी त्या व्हिडिओचा आधार घ्यावा. आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला सर्व लिंक उपलब्ध आहेत. पुढे आहे की चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? शब्द बघा बघा, ची ना त नाही ब. मग आता काय करणार लागेल? पहिलीची म्हण बनवा. कशी बनते बघा, म ना ची नाही पण जनाची तरी. मग म्हण काय आहे? मनाची नाही तर, मनाची नाही पण जनाची तरी, लाज पाहिजे आपण अशी म्हण वापरतो. मनाची नाही पण जनाची तरी. ओके, मग आता त्याबद्दल आपण आणखी थोडीशी माहिती घेऊ.
ते काय म्हटले की त्यापासून पृथ्वी या शब्दाला शब्द तयार करा. मग बघा बरं, मनाची नाही पण जनाची तरी, म्हणजे म आणि ही, मही हा शब्द बनला. मग मही हा शब्द कशाला समानार्थी आहे, तर पृथ्वी शब्दाला. बरोबर आहे. मग आता हे कुठं आहे, मही किती नंबरला आहे, तर मही आहे पहिल्या नंबरला, म मनाची नाही तरी. बरोबर आहे. जनाची, मग पहिला आणि पाचवा शब्द जर घेतला तर आपली म्हण तयार होते की मनाची नाही पण जनाची तरी. पुढे पाहायचं आपल्याला आता प्रश्न क्रमांक 22-24 हा पॅसेजवर आधारित आहे. काय आहे पॅसेज? गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील. मग आता आपण काय करूयात, पॅसेजची फक्त उत्तरं घेऊयात. पॅसेज सोडवताना काय काळजी घ्यायची, तर पॅसेज सोडवताना परीक्षेमध्ये पहिले प्रश्न वाचून घ्यायचे, नंतर पॅसेज वाचायचा व नंतर प्रश्न सोडवायचे. जेणेकरून एकदा जर प्रश्न वाचून घेतले तर जेव्हा आपण पॅसेज वाचू तेव्हा जे कीवर्ड्स आहेत, महत्त्वाचे जे शब्द आहेत, त्यावर अंडरलाईन करता येते. मग ताठ मानेने जगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ते सांगा. तर तो काय आहे, सन्मानाने जगणे. हे उत्तर आपल्या पॅसेजवर आधारित द्यायचे आहेत. विलक्षण या उत्तरातील शब्द शोधा, तर तो आहे अलौकिक. आणि भारतीय संस्कृतीतला महत्त्वाचा भाग कोणता, तर गुरु शिष्य परंपरा. पुढे आहे कविता दिली आपल्याला प्रश्न क्रमांक 25-27. आता कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना कवितेतलाच आशय घ्यायचा आहे. आपल्याला किती ज्ञान आहे, आपल्याला काय येतं, त्यावर आधारित नाही. कवितेत काय दिले त्यानुसार उत्तरं सोडवायचे आहेत. काय आहे कविता? झाड आहे हिरवेगार, वारा देते थंडगार. मग आता ही पूर्ण कविता इथं दिली आपल्याला, यावर आधारित आता प्रश्न सोडवायचे आहेत. तर कवितेची सुद्धा आपण फक्त उत्तरं घेऊयात. कवितेनुसार झाड काय देत नाही, तर फळे. आता तुम्ही म्हणणार, सर झाड तर फळे देतं ना, ते दैनंदिन आयुष्यात देत असेल. आपल्याला कवितेत काय दिलं आहे त्यावर आपल्याला उत्तर काढायचं आहे. समीरण या शब्दासाठी कवितेत येणारा पर्यायी शब्द कोणता, तर समीरण म्हणजे काय, वारा. झाड खुदकून केव्हा हसते, झाड खुदकून केव्हा हसते. उत्तर आहे आपलं ऑप्शन 2, मी सावलीत बसल्यावर. पुढचा प्रश्न आहे आपला, भगवान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, तर आपलं उत्तर आहे तत्सम. तत्सम शब्दाची तुम्हाला इथं डिटेल माहिती दिली आहे की संस्कृतमधून जसेच्या तसे, म्हणजे शब्दाच्या रूपात काही फरक न होता मराठीत आलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. मराठीत 75% शब्द हे संस्कृत आहेत. तत्सम म्हणजे त्यासारखे, म्हणजे संस्कृत शब्दासारखे. तुम्ही जर एवढे शब्द लिहून घेतले तर आपला जर तत्समोर प्रश्न आला तर एक मार्क आपला कव्हर होणार आहे. इतर पर्याय बघू, जसं देशी. मग देशी, देशज किंवा देश्य असे शब्द ज्यांचं मूळ सापडत नाही, म्हणजेच ते आपल्या पूर्वजांचेच असावे म्हणून त्यांना म्हणायचं देशी, देशज किंवा देश्य. उदाहरण घेऊ, बघा कसं, झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, हाड, चिमणी, ढेकून, कंबर यासारख्या शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो. परभाषीय, परभाषीयमध्ये उप दोन प्रकारे, स्वदेशी आणि विदेशी, म्हणजे परकीय. स्वदेशीमध्ये म्हणजे मग कोण, तेलुगू, तमिळ, नंतर कानडी, गुजराती, मल्याळम, ओके. आणि परकीयमध्ये कोण मग, तर फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्लिश. तद्भव, तद्भव म्हणजे असे ज्यामध्ये थोडा बदल झाला, जे संस्कृतपासून बनले. जसं की कर्मपासून बनला काम, दुग्धपासून बनला दूध, गृहपासून बनला घर, पादपासून बनला पाय, भ्रातृपासून बनला भाऊ, ग्रामपासून बनला गाव. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला, प्रश्न आहे आपला, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना, या ओळीतील अलंकार कोणता? यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा. तर उत्तर आहे बघा आपलं अनुप्रास. मग आता अनुप्रास अलंकाराबद्दल आपण त्याची डिटेल माहिती घेऊ. काय दिलं आपला? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. जसं मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना,
काय झालंय, म म म म रिपीट झालेलं आहे. म्हणजे आपण अनुप्रास बघा, अलिट्रेशन म्हणतो इंग्लिशमध्ये. एखादं जर आपण हिंदी उदाहरण घेतलं तर आपण सगळ्यांना माहीत आहे की चाचाके चंदुके चाचाने चंदुके चाचिको चांदणे चौक मे चांदीके चमचे चटणी चटाई च च च च, तसा अलंकार कोणता आहे? अनुप्रास. यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा यांच्याबद्दल इथं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आणि एक एक एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, तुम्ही ती माहिती एकतर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, निश्चित तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत की शार्दूल विक्रीडित वृत्तातील गण कोणते. आता शार्दूल विक्रीडित काय आहे, तर शार्दूल विक्रीडित हे अक्षर गणवृत्त आहे ज्याच्या प्रत्येक चरणात 19 अक्षरं असतात आणि त्याचा गण कोणता आहे, तर पर्याय 2 म स ज स त त ग. ओके, इतर पर्याय पहा, त त ज ग ग हे काय आहे, इंद्रव्रजा. त भ ज ज ग ग हे काय आहे, वसंत तिलका. य य य य हे काय आहे, भुजंग प्रयात आहे. ओके, अशा प्रकारे आपण काय केलंय, 30 प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली आहे. बघा, मागील 7 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत महा TET पेपर क्रमांक 1 म्हणजे 2013 ते 2021 या 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज करून आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे जास्तीत जास्त TET परीक्षेला विचारलेले आहेत, त्याला अनुसरूनच आपण ही सराव पेपर सिरीज सेट केलेली आहे. तर यामध्ये बघा, जे विद्यार्थी TET पेपर क्रमांक 1 देणार आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज आहे, ज्याचे आम्ही 5 पेपर घेणार आहोत. आणि जे विद्यार्थी पेपर क्रमांक 2 देणार आहेत सामाजिक शास्त्रामधून, सुरुवातीला समजून घ्या की त्या पेपरमध्ये 150 प्रश्न कसे असणार आहेत. मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न असणार आहेत त्या पेपरमध्ये, इंग्रजी व्याकरणाचे 30 प्रश्न म्हणजे महा TET पेपर क्रमांक 1 जे आपले सराव पेपर असणार आहेत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न असणार आहेत. असा 150 प्रश्नांचा सराव पेपर 1 असणार आहे. असे 5 पेपर आपण घेणार आहोत. सेम पेपर 2 पण, म्हणजे जे विद्यार्थी सामाजिक शास्त्रातून पेपर 2 आहेत त्यांच्यासाठीच हे महत्त्वाचं आहे. मराठीचे विचारणार आहोत 30 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न आणि सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न त्यामध्ये असणार आहेत. मॅथ सायन्सचे पेपर 2 प्रश्नपत्रिका आमच्याकडे उपलब्ध नाही. कशी जॉईन करू शकता तुम्ही, 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फोनपे गुगल पे नेम येईल ओयसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आणि पे केल्याच्यानंतर तो स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर. तर पेपर क्रमांक 1 चे जे आम्ही 5 सराव पेपर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवणार आहोत, त्याची फीस असणार आहे 400 रुपये. तुम्हाला सराव पेपर पाठवले जातील त्याच दिवशी दुपारी 2 त्याचे आन्सर की पाठवले जातील खालील तारखेनुसार, आणि संध्याकाळी 8 पूर्णच्या पूर्व जे काही 150 प्रश्न आहेत त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ, म्हणजे एका पेपरचे 5 व्हिडिओ सब्जेक्ट वाईज, म्हणजे जवळपास 5 पेपरचे 25 व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातील, पण या तारखेनुसार. सेम पेपर 2 तसंच आहे, 5 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. त्या दिवशी मॉर्निंगला सकाळी 11 PDF पेपर येईल, त्याच दिवशी दुपारी 2 आन्सर की येईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 8 विश्लेषणाचा व्हिडिओ येईल. तर जे विद्यार्थी पेपर 2 सामाजिक शास्त्रामधून देत आहेत त्यांच्यासाठीच ही जास्त उपयुक्त टेस्ट सिरीज असणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब, फक्त मराठी माध्यमातूनच प्रश्न सेट केलेले आहेत हे सर्वांनी इथं नोंद घ्यायची आहे. पेपर 1 ज्या तारखा आहेत त्या या असणार आहेत. पेपर क्रमांक 1 म्हणजे TET पेपर क्रमांक 1 जे सराव पेपर आहेत ते तुम्हाला या तारखेला मिळणार आहेत, म्हणजे 24 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर. आणि पेपर क्रमांक 2 25 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर याच तारखेला तुम्हाला पेपर मिळतील, याच्या अगोदर मिळणार नाहीत, लेट व्हायचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे, तर त्या प्रत्येक तारखेला 11 सकाळी PDF तुमच्या व्हॉट्सअपला पाठवल्या जातील.
तर तुम्ही जर झेरॉक्स काढून काढलं सोडलं तर जास्त फायदा होईल. लगेच तुम्हाला त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता जिथं जिथं तुम्हाला प्रॉब्लेम आहेत तिथं तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हजर असणार आहे. तो पण विषयावाईज, म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्हाला अडचण आहे त्याच खाली लिंक क्लिक करायचे तुम्हाला त्या मेसेजमध्ये, आणि तेवढाच व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे तुमचा टाईमची काळजीसुद्धा आम्ही तिथं घेण्यात आलेली आहे. तुम्हाला जिथं अडचण आहे, तुम्हाला फक्त मॅथमध्ये अडचण आहे मॅथचा व्हिडिओ बघा, ज्याला मराठीमध्ये अडचण आहे मराठीचा व्हिडिओ बघा, ज्याला फक्त इंग्लिशचा ऐकायचं आहे ते इंग्लिशमध्ये बघू शकतात. ठीक आहे, 150 प्रश्नांचंही विश्लेषण आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे देणार आहोत. ते व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत. मला वाटतं निश्चितच तुम्हाला ही जी पेपर क्रमांक सिरीजमधील पहिला व्हिडिओ होता मराठी व्याकरणाचा, तो निश्चित तुमच्या फायद्याचा असणार आहे. जे जे विद्यार्थी तुमचे मित्र सराव म्हणजे सॉरी TET पेपर देत आहेत या सर्वांना पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. त्याचबरोबर आमचं जे YouTube चॅनल आहे हे सबस्क्राईब करा. इथं जवळपास 200 ते 250 व्हिडिओ तुम्हाला TET फक्त बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. हे चॅनल पण आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ पण पाठवा, टेलिग्राम जॉईन करा, तिथंही आम्ही पोल क्वेश्चन तुम्हाला देत असतो. व्हॉट्सअपला पण एक्झामच्या संदर्भानं जे काही क्वालिटी मटेरियल आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. धन्यवाद.